काही कारणांसाठी काही कार्यासाठी त्याने कैलासाचा त्याग केला. पण असं असलं तरी जेव्हा जेव्हा सृष्टीवर देवांवर संकट आलं तेव्हा तेव्हा कार्तिकेय त्या संकटांना सामोरा गेला. तुम्ही मला हे आधी कधी का नाही सांगितलं? असं तुझ्यापासून काही लपून राहावं असे मला वाटत नव्हतं. तुला कधी ना कधी तरी कार्तिकेय बद्दल कळणारच होते. मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत होतो. आणि आख्यानात जर मला हे कळलं नसतं तर श्री कार्तिकेय कोण आहेत हे मला कधीच कळलं नसतं. म्हणजे मग त्याला ऐकलंच नव्ह. अगं ते श्री कार्तिकेय देवांचं सेनापती आहे ती. म्हणजे त्यांनीच युद्धाला सुरुवात केली असणार ना. अजून कोण करणार? बानू तुला काही प्रश्न तर पडले नाहीत ना? मला असं कळलं आहे कमहासा देवींनी कार्तिकीय देवासनी बघितलं आहे. म्हणजे त्यांची तशी भेट भी झाली आहे. मला भी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे.